नमस्कार, मी वंदना तळपाडे, जिल्हा परिषद अहमदनगर, जिल्हा परिषद शाळा धामणगाव आवारी. आजचा आपला विषय आहे गणित, घटक अपूर्णांक आणि त्यातील उपघटक आहे व्यवहारी अपूर्णांक. कालच्या लेक्चरमध्ये आपण अपूर्णांकाचाच उपघटक म्हणजे दशांश अपूर्णांक हा भाग काल अभ्यासलेला आहे. आज आपण दुसरा भाग म्हणजेच वेगळा व्यवहारी अपूर्णांक याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. तर आपण हा भाग चालू केल्यानंतर या भागामध्ये आपण काही बेसिक गोष्टी, जशा कालच्या लेक्चरमध्ये आपण काही बेसिक गोष्टी आधी समजून घेतल्या आणि त्यानंतर आपण मागील वर्षी ज्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आलेले होते 2017 पासून 2023 पर्यंत त्या प्रश्नाचा पूर्ण आढावा घेतला होता. तर आजही त्याचप्रमाणे आपण स्टेप बाय स्टेप प्रश्नपत्रिकांपर्यंत जाणार आहोत. तर आजच्या भागामध्ये आपण काही 3 ते 4 गोष्टी आधी समजून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण प्रश्नपत्रिका किंवा स्कॉलरशिपच्या मागील वर्षांचे जे प्रश्न असतील किंवा काही अवघड प्रश्न असतील त्या प्रश्नांपर्यंत आपण जाणार आहोत. तर आपण जेव्हा व्यवहारी अपूर्णांक सुरुवात करणार आहोत त्यामध्ये आपल्याला काही बेसिक ज्या गोष्टी बघायच्या आहेत त्यामधल्या काही बेसिक गोष्टी नोट डाऊन करते. सर्वांनी कालप्रमाणेच वही आणि पेन घेऊन सर्वांनी बसायचं आहे आणि माझ्यासोबत जर तुम्हाला नोट्स काढायचे असतील किंवा तुम्हाला काही प्रश्न सोडवायचे असतील तर तुम्ही तेही लिहून घेऊ शकता. तर आपण सर्वात पहिला आज घटक बघणार आहोत, लहान मोठा अपूर्णांक कसा ओळखायचा. जेव्हा अपूर्णांक दिलेले असतात तर ते अपूर्णांक लहान अपूर्णांक आणि मोठा अपूर्णांक कसा ओळखला जातो, त्यानंतर व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज, गुणाकार, भागाकार आणि वजाबाकी ह्या काही गोष्टी आपण बघणार आहोत. तिसरी गोष्ट पूर्णांकयुक्त अपूर्णांक हे सुद्धा आपण आज बघणार आहोत आणि त्यावरील जे प्रश्न आलेले आहेत ते आपण सर्वात शेवटी त्यांचा अभ्यास करूया. ओके, सर्वात प्रथम आपण सुरुवात करणार आहोत लहान मोठा अपूर्णांक कसा ओळखायचा किंवा लहान अपूर्णांक आणि मोठा अपूर्णांक जर खूप सारे अपूर्णांक दिलेले असतील व्यवहारी अपूर्णांक त्याचा लहान अपूर्णांक कोणता आणि मोठा अपूर्णांक कोणता तर याचे काही नियम आहे. ते नियम मी आधी एक्सप्लेन करते. त्यातला पहिला नियम आहे, जर एखादा व्यवहारी अपूर्णांक दिलेला असेल त्यांचे जर छेद सारखे असतील तर आपण लहान आणि मोठा अपूर्णांक कसा ओळखायचा. पहिला आपला नियम आहे तो आहे छेद समान असेल तर. तर व्यवहारी अपूर्णांकामध्ये जर छेद समान असेल तर आपण एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला समजेल की आपल्याला यामध्ये काय ग्रीक किंवा काय वापरायचं आहे. फॉर एक्झाम्पल 7/8, 1/8, 5/8 आणि 15/8 हे असे आपल्याला 4 व्यवहारी अपूर्णांक दिलेले आहेत. या अपूर्णांकाचं तुम्ही एक ऑब्झर्वेशन केलं तर हे जे छेद आहे ते सर्व छेद समान आहे. व्यवहारी अपूर्णांकामध्ये जर छेद समान असतील तर ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो आणि ज्या अपूर्णांकाचा अंश लहान असतो तो अपूर्णांक लहान असतो. आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर 15/8 यामध्ये 15 हा जो अंश आहे हा मोठा आहे आणि 1/8 मधील एक जो अंश आहे हा अपूर्णांकाचा अंश हा लहान आहे. म्हणून 15/8 हा मोठा अपूर्णांक झाला आणि 1/8 हा लहान अपूर्णांक झालेला आहे. आता हा जो आहे हा नियम झाला छेद समान असेल तर. आता दुसरा प्रकार जो येतो तो अंश समान असेल तर काय असेल. अंश समान असेल आता याचं पण एक उदाहरण घेऊयात आपण. 11/15, 11/17, 11/21 आणि 11/19. आता जर असे आपल्याला अपूर्णांक दिलेले आहेत 4 अपूर्णांक, आता याचं तुम्ही बघितलं तर हे जे अंश आहेत हे सर्व अंश सारखे आहेत. 11, 11, 11, 11
हे सर्व अंश तुमचे सारखे आहे. अशा अपूर्णांकाच्या वेळेस आता आपण इथे जे बघितलं, ज्या अपूर्णांकामध्ये छेद सारखा असेल त्याचा जर अंश मोठा असेल तो अपूर्णांक मोठा, पण ह्या प्रकारामध्ये आपण उलट करणार आहोत. सर्वांचे अंश सारखे असतील तर त्याचे छेद आपल्याला बघायचे. ज्याचा छेद मोठा असेल तो अपूर्णांक लहान अपूर्णांक असतो. समजलं? ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असेल म्हणजे अंश सारखे असतील तर, अंश जर सारखे असतील त्यावेळेस आपण छेद बघणार आहोत. छेदामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान, आणि यामध्ये 11/15 याचा जो छेद आहे तो तुमचा लहान आहे, म्हणून हा सर्वांमध्ये मोठा अपूर्णांक आहे. ओके, क्लिअर झालं सर्वांना? हे दोन प्रकार आहे, जर छेद समान असेल आणि अंश समान असेल तर. आता आपण पुढचा एक प्रकार बघणार आहोत. आता आपण छेद आणि अंश समान समान असेल तर काय करायचं, आता आपण हे बघितलंय. आता जर तिसरा प्रकार आहे, जर छेद आणि अंश हे दोन्ही भिन्न असेल, म्हणजे छेद पण समान नाहीयेत आणि अंश पण समान नाहीयेत, सर्व भिन्न भिन्न असेल तर काय होईल. फॉर एक्झाम्पल, आता मी डायरेक्ट एक्झाम्पलच घेते. आता 3/4 आणि 5/7 अशा प्रकारचं जर तुम्हाला अपूर्णांक दिलेले असते आणि तुम्हाला ओळखायला सांगितले की याच्यामधला लहान अपूर्णांक कोणता आणि मोठा अपूर्णांक कोणता, अशा वेळेस एक शॉर्टकट ट्रिक आहे, तिरकस गुणाकार करायचा. तिरकस गुणाकार करताना 7 3 21 हा अंशाच्या वरती ही संख्या लिहायची, 21 आणि 4 5 20 म्हणजे हा आला 21, हा आला 20. आता 21 आणि 20 मध्ये मोठा अंक कोणता, 21, म्हणून 3/4 हा जो अपूर्णांक आहे हा अपूर्णांक मोठा होईल. आणि 5/7 हा जो अपूर्णांक आहे हा तुमचा लहान अपूर्णांक. क्लिअर झालं सर्वांना? आता हे झालं दोनच संख्या असतील तर, आता जर तुम्हाला याच्यापेक्षा या 2 पेक्षा जर जास्त संख्या दिल्या तर आपण काय करायचं ते बघूया. आता मी जास्त संख्या घेते, 3/4, 5/7, 4/9 आणि 8/5 अशा प्रकारचे तुम्हाला 4 अपूर्णांक दिलेले आहेत आणि यामधील तुम्हाला मोठा अपूर्णांक शोधायचा आहे. तुमचा मोठा अपूर्णांक कोणता अशा प्रकारचा जर तुम्हाला प्रश्न आला, अशा वेळेस काय करायचं, आपण मगाशी ज्याप्रमाणे केलं त्याचप्रमाणे करायचं. आधी सर्व अपूर्णांक 3/4, 5/7, 4/9 आणि 8/5 दोन दोनच्या जोड्या आपल्याला करायच्या. आधी आपण ह्या दोघांमधला मोठा अपूर्णांक कोणता आहे ते आधी आपल्याला शोधायचे. सेम मेथड, 7 3 21, 4 5 20 यामधला 21 हा मोठा आहे म्हणजे 3/4 हा अपूर्णांक मोठा आहे, म्हणून 3/4 आपण लिहून घेणार आहे. आपला जो 5/7 आहे हा आता कॅन्सल झाला कारण की हा लहान आहे, आपल्याला मोठा अपूर्णांक शोधायचा. आता आपण 3/4 बरोबर 4/9 ही जोडी घेणार आहोत. आता ह्या दोघांमध्ये मोठा अपूर्णांक कोणता, आपल्याला अपूर्णांक कट कट करत जायचे, जो मोठा आहे तो ठेवणार, जो लहान आहे त्याला कट करणार, परत पुढचा अपूर्णांक घेणार, जो मोठा आहे तो ठेवणार, जो लहान आहे त्याला परत कट करणार, असे आपल्याला कट करणार करत करत आपल्याला फास्ट मध्ये ही प्रोसेस करायची आहे. परत दीर्घ गुणाकार करणार, 9 3 27, 4 4 16 आता 27 आणि 16 मध्ये कोणता मोठा अंक आहे, 27 आहे, म्हणून 3/4 हा मोठा झाला, 4/9 हा लहान झाला, म्हणून हा परत कॅन्सल होणार. नेक्स्ट टाइम आपण परत काय करणार, 3/4 बरोबर 8/5 हा जो उरलेला अपूर्णांक आहे हा घेणार. परत आपण दोघांचं कम्पॅरिझन करणार, 5 3 15, 8 5 40 आता यामध्ये 40 हा अंक मोठा आहे, म्हणून आपल्याला मिळालेला 8/5 हा अपूर्णांक मोठा आहे.
मोठा अपूर्णांक आहे. समजलं सर्वांना? आता ही प्रोसेस मी पूर्ण स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजावी म्हणून हळूहळू करून दाखवली, पण एक्झाम मध्ये जेव्हा तुम्हाला येईल तेव्हा तुम्हाला तिथेच सगळी प्रोसेस करायची आहे आणि ती एकदम फास्ट मध्ये करायची. तिथं गुणाकार करत जो छोटा असेल त्याला कॅन्सल करणार, सेम असाच तुम्हाला छोटा अपूर्णांकही काढता येऊ शकतो. आता आपण मोठा अपूर्णांक ओळखला, आता आपण हेच गणित घेऊया आणि याच्यामध्येच आपण लहान अपूर्णांक कोणता आहे, छोटा अपूर्णांक हे शोधू. आपण फास्ट करूया थोडस, 3, 4 आणि 5, 7 यामध्ये सेम साठी 21, 5, 24 21 मोठा आहे, 3, 4 आपला कॅन्सल होणार. आता आपण 5, 7 घेणार, 5, 7 लहान आहे, 5, 7 म्हणत आपण 4, 9 हा एक अपूर्णांक घेऊया. खरं तिथंच गुणाकार करणार, 9, 5, 45, 7, 4, 28 ठीक आहे. आता याच्यामध्ये 45 मोठा आहे, 28 लहान आहे, म्हणजे 5, 7 कॅन्सल होणार, 4, 9 राहणार. आता आपण 4, 9 बरोबर पुन्हा घेणार, 8, 5 ला घेणार. ओके, आपण तिथं गुणाकार करून बघणार, 4, 5, 20 आहे, 72 म्हणजे 72 हा मोठा आहे, 4, 2 एखादा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो, हा खूप महत्वाचा भाग आहे. सर्वांना हे ट्रिक किंवा हे लक्षात ठेवायचं आणि अशा प्रकारे सोडवायचं. याच्यावर बहुतेक वेळा अशा प्रकारचे प्रश्न मागील परीक्षांमध्ये येऊन गेलेले आहेत, फक्त थोडा पॅटर्न चेंज होतो, पण लहान आणि मोठा अपूर्णांक तुम्हाला अशा प्रकारे सोडवता येऊ शकतो. ओके, लहान आणि मोठा अपूर्णांक कसा ओळखायचा हे तर आपल्याला समजलेलं आहे. आता आपण अपूर्णांकांची, व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार याचे काही उदाहरणं बघूयात. त्याच्या पण काही बेसिक काही गोष्टी आहेत, त्या तुम्हाला एकदा समजल्या की तुम्हाला थोडस इझी जाईल. आधी आपण बेरीज बघूया, बेरीज आली की बेरीज आणि वजाबाकी दोन्ही प्रकार सेम असतात. एकदा बेरीज जरी आली तर तुम्हाला वजाबाकी करता येऊ शकते. मी एक उदाहरण घेते आणि सिंपल घेऊया, मग आपण थोडा हार्ड कडे जाऊया. 5, 7 + 9, 7 आता आपल्याला हे गणित दिलेलं आहे. ह्या गणितामध्ये आपल्याला काय करायचंय तुम्ही जर ऑब्झर्व केलं, तर मी एक उदाहरण खूप सिंपल बेसिक लेवलचं घेतलेलं आहे, जर काही मुलांना प्रॉब्लेम येत असेल तर. त्याचा छेद सारखा आहे, छेद जर सारखा असेल तर हे गणित अतिशय सोपं असं सोडवायला. छेद सारखा असेल तर छेद लिहून घ्यायचा दोघांचा कॉमन आणि अंशाची बेरीज होऊन घ्या, 5 + 9 म्हणजे उत्तर आलं 14/7. 14/7 जरी असेल तर याला अजून संक्षिप्त रूप आपण देऊ शकतो, 7 + 7 = 14 म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे 2. ठीक आहे, हे अतिशय बेसिक लेवल आहे. आता आपण छेद डिफरंट असेल तर काय, आता हेच उदाहरण तुम्हाला उलट करून घेते. 5/7 + 7/9 आता बघत आपण छेद आता मी वेगळा करतो डिफरंट. आता काय, आता अशा प्रकारामध्ये जर तुम्ही बघितलं 7 आणि 9 हे छेद वेगळे आहे, त्याच्यामुळे आपण डायरेक्टली अशा प्रकारची बेरीज करू शकत नाही. अशा वेळेस सिंपल एक लॉजिक वापरायचं, तिरकस गुणाकार करायचा. 9/5 करायचं आणि 7/7 करायचं, 7, 7, 9, 5 आणि खालच्या पण 2 अंकाची अंकाचा गुणाकार करायचा म्हणजे 7/9. हे ऑलरेडी तुम्हाला माहितही असेल, पण एक बेसिक पासून आपण थोडं हार्ड कडे जाऊया, म्हणजे काही कन्सेप्ट अजून क्लिअर होतील तुमच्या. 9/5 = 45 आणि 7/7 = 49 आणि 9/7 = 63. उत्तर काय आलेलं आहे, 9 × 5 = 14, 4 × 4 = 8, 9 × 4 = 64. आता आपण थोडी अजून एक ऍडव्हान्स स्टेप पुढची बघूया.
अपूर्णांक ची बेरीज बघितली, आता आपण 3 किंवा 4 अपूर्णांक दिलेले असतील तर त्या अशा प्रकारच्या मध्ये बेरीज कशी करायची, एकदा बघून घेऊ. 3 छेद 2 अधिक 4 छेद 5 अधिक 8 छेद 4 आता अशा प्रकारचं एक गणित तुम्हाला दिलेलं आहे, त्याच्यामध्ये 3 अपूर्णांक आहे, आता यांची बेरीज कशी करायची. आधी आपण तितकंच गुणाकार करून करत होतो, अशा प्रकारे सुद्धा करू शकतो. म्हणजे तुम्हाला जर काही तीच वाटत असेल आधी ह्या दोघांची बेरीज करून घ्या, तितकंच गुणाकार करून म्हणजे उत्तर येईल, त्याची आणि याची बेरीज करून घ्या, अशा प्रकारे तुम्ही करू शकता. पण हे थोडं टाइम जास्त लागणार आहे, म्हणून आपण जर पटकन करायचं तर अशा प्रकारे काय करायचं, अशा वेळेस छेदाला बघायचं, 2, 5 आणि 4 हे छेद आहे. आता छेद जेव्हा आपल्याला बेरीज करायची असते व्यवहारी अपूर्णांकामध्ये, मग छेद सारखे पाहिजे तर आपण बेरीज इझिली करू शकतो. अशा प्रकारामध्ये आधी छेद सारखा करून घ्यायचा. छेद सारखा करत असताना एक ऑब्झर्व करायचा, एक शॉर्टकट ट्रिक आहे, 2, 5 आणि 4 या तिन्ही संख्यांच्या पाड्यामध्ये अशी एक कोणती कॉमन संख्या येते ती आपल्याला एकदा ऑब्झर्व करून लगेच समजली पाहिजे, कारण त्याच्यासाठी तुमचे पाडे पाठ असायला पाहिजे. तर 2 च्या पाड्यामध्ये 20 येतो, 5 च्या पाड्यामध्ये पण 20 येतो आणि 4 च्या पाड्यामध्ये पण 20 येतो. 20 ही एक कॉमन संख्या झाली, याला तुम्ही लसावी सुद्धा म्हणू शकता. आणि हे शॉर्टकट मध्ये सांगते की याला तिघांच्या पण पाड्यामध्ये एखादी संख्या जी येत असेल ती संख्या आपण घेणार आहोत. आता ही 20 झाली, आता 2 ला किती नाही गुणल्यानंतर 20 येणार, 10 ने जेव्हा आपण गुणतो तेव्हा 20 येतं, म्हणजे 2 ला जेव्हा आपण 10 ने गुणतो तेव्हा 20 येणार, म्हणून आपण अंशाला पण 10 नेच गुणायचं आहे. से 5 ला किती नाही गुणल्यानंतर 20 येतं, तर 4 ने गुणल्यानंतर, म्हणून आपण अंशाला पण 4 ने गुणणार आहोत. 4 ला किती नाही गुणल्यानंतर 20 येतं, तर 5 ने गुणल्यानंतर आपण अंशाला पण 5 ने गुणणार आहोत. ओके, आता आपण डायरेक्ट लिहून घेणार आहोत. 10 गुणिले 3 10 3 30 4 4 16 8 5 40 आणि छेद आपला समान आहे 20. ठीक आहे, आता सगळ्यांची बेरीज करून घ्यायची. 6 4 आणि 1 5 5 आणि 3 8 86 छेद 20. हे उत्तर आपल्या 86 छेद 20 झालेलं आहे. याला तुम्ही संक्षिप्त रूप द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता तुमच्या अँसर्समध्ये, म्हणजे तुम्हाला जे पर्याय दिलेले असतील त्या पर्यायामध्ये कशा प्रकारचा उत्तर हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पुढची स्टेप करू शकता. तर तुमच्या पर्यायामध्ये 86 भागिले 20 असेल, तुम्ही ते करू शकता. अजून संक्षिप्त रूपामध्ये जो तुमचा अँसर असेल त्याला संक्षिप्त रूप देऊन तुम्ही अँसरपर्यंत पोहोचायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला बेरीज करावी लागेल. ओके, ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना. पुढे जाऊयात आपण. आता बेरीज झाली, सेम या पद्धतीने जे आपण बेरीज केली त्याच पद्धतीने तुम्हाला वजाबाकी करायची आहे. वजाबाकी आता मी तुम्हाला काय करून दाखवत नाही, कारण की सेम प्रोसेस आहे. आपल्याला अवघड प्रश्नांकडे जायचे, त्या प्रश्नांमध्ये पण तशा प्रकारचे प्रश्न येणार आहेत वजाबाकीचे, तेव्हा आपण बघू शकतो. आता आपण गुणाकार कसा करायचा तर ते बघून घेऊया. 3 छेद 4 गुणिले 5 छेद 2 एकदम सिंपल गणित घेतलंय मी, फक्त बेसिक. तुम्ही त्याच्यामध्ये कितीही अंक वाढले तरी काही टेन्शन नाही. त्याच्यामध्ये से अंशाचा अंशाशी गुणाकार होतो, छेदाचा छेदाशी गुणाकार होतो, म्हणजे 3 गुणिले 5 आणि 4 गुणिले 2 उत्तर काय येतं, 5 3 15 आणि 4 गुणिले हे तुमचं उत्तर आलेलं आहे. आता मी याच्यामध्ये अजून काही संख्या वाढवते, 4 छेद 5 गुणिले 3 छेद 8 गुणिले 6 छेद 2 अशा प्रकारचं जर मी गणित घेतलं, तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर अशा प्रकारच्या गणितामध्ये जर सपोज इथे अजून 3 तर अशा प्रकारे लगेच गुणाकार करायला जायचं नाही. आधी बघायचं की काय संख्या आपण कट करू शकतो. एकदम संक्षिप्त रूप इथेच मिळत असेल तर आपला अजून वेळ वाचतो. आता तुम्ही जर बघितलं 4 1 4 4 2 8 हा 3 आणि हा 3 इथेच कट होतो, आणि 2 1 2 3 6 हे तुम्हाला फास्ट मध्ये करता आलं पाहिजे. उत्तर आपलं किती राहतं, 3 छेद 5 राहिला, 3 छेद 5 हे तुमचं उत्तर आलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला गुणाकार करायचा आहे. ओके, आता आपण भागाकार बघूया. छेद 17 भागिले 45 छेद 51 अशा प्रकारचं गणित तुम्हाला दिलेलं आहे. आता
ज्यावेळेस भागाकार दिलेला असतो व्यवहारी अपूर्णांकाचा, त्यावेळेस सगळ्यात बेसिक गोष्ट समजून घ्यायची की हा भागाकार आहे याला तुम्हाला गुणाकारामध्ये कन्वर्ट करावं लागेल. पण कन्वर्ट करताना काय होतं, तर हा जो अपूर्णांक आहे असंच असंच लिहायचं आपल्याला अंश एकसत्रा. फक्त हा जो अपूर्णांक आहे याला आपण छेद अंशच्या जागी जाणार आहे आणि अंश छेद म्हणजे तर उलट करायचं आहे, म्हणजे गुणाकारचं चिन्ह द्यायचं आणि 51/45 अशा प्रकारे हे होणार आहे. आणि बघायचं की कुणाला काही कट आपल्याला करता येते का. 9×9=45, 17×17 आपल्याला हे करता येऊ शकतो. ठीक आहे, आता याच्यावरचे आपण थोडे हार्ड गणित आता पुढे बघूया. फक्त इथे लक्षात ठेवायचं, भागाकार असेल तर त्याचा गुणाकार आधी करून घ्यायचं चिन्ह आणि हे उलट करायचं, म्हणजे आपल्याला गणित सोडवायला सोपं जातं आणि सिस्टमॅटिकली आपण गणिता उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. ओके, आता आपण बेरीज, गुणाकार, भागाकार सर्व काही बघितलेलं आहे. आता आपण सगळ्यांना एकत्र करून एखादं गणित घेऊया, म्हणजे गुणाकार पण आहे, बेरीज पण आहे, वजाबाकी पण आहे, तर काय करतो. अशा प्रकारचं गणित आहे, 7/18 × 16/18 = 15/35 = 34 असा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. दिसताना हा इतका मोठा दिसतोय, बरेचशे मुलं हे बघूनच घाबरतात की अरे बापरे किती कन्फ्युजिंग आहे. पण तुम्हाला जर व्यवहारी अपूर्णांकाचे जे मी नियम पहिल्यापासून सांगितले ते जर तुम्हाला येत असतील, तुम्ही व्यवस्थित ऐकलं असेल, म्हणजे शिकवलं ते बघितलं असेल, तुम्हाला हा प्रश्न एकदम पटकन सोडवता येऊ शकतो. आपण विकली सोडूया. अशा गणितामध्ये तुम्हाला समजलं माहिती बॉडवासचा नियम असतो, म्हणजे आधी असं जेव्हा गणित दिलेलं असतं तेव्हा सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं असतं, भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी असा क्रम दिलेला आहे. तो नियम पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्या नियमाप्रमाणे आपण हे गणित सोडवणार आहोत. सुरुवातीला आपण हे जे आहे आधी ह्या दोन स्टेप सोडून घेणार आहोत. 7/5 आहे, याला मी कंसामध्ये टाकते म्हणजे आपल्याला सोपं वाटेल थोडंसं. 2/8 16/18 आणि ह्या दोघांना 15/17 कंसाचं कारण त्यासाठीच मी कळून लिहिले होते. इथं इथे भागाकार दिलेला आहे पण आपल्याला भागाकारच्या जागी चिन्ह काय करायचं आहे, गुणाकाराचं. म्हणून आपण ते गुणाकारचं चिन्ह करणार आणि आपल्या नियमाप्रमाणे छेद अंशाला जाणार, अंश छेद उलट करणार. 34/135 अशा प्रकारे आपल्याला पूर्ण ते आधी करून घेऊन घ्यायचं. त्यानंतर 7/5 आता हे सॉल्व करायचं. 8×8 = 16 × 2 = 18 म्हणजे इथे किती राहिले, आधीचं चिन्ह आधीच खाली जाईल. 2/9 तर हे पण आपण सोडून घेणार. 17×17 = 34 15×15 = 135 तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर बहुतेक इकडे पाढे आपल्याला पाठ पाहिजे, प्रत्येकाच्या क्विझ पर्यंत पाढे पाठ असावेच लागणार आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला हे क्विकली कॅल्क्युलेशन करता येणार नाही. तुम्हाला बघितल्यानंतर समजायला हवं 135 ही संख्या 15 पाढ्यामध्ये आहे, 34 हे 17 पाढ्यामध्ये आहे, अजूनही कोणते नंबर्स असतील ते कोणाच्या पाढ्यामध्ये आहे ते बघितल्या तुम्हाला लगेच क्लिक व्हायला हवं. तरच आपण व्यवहारी अपूर्णांकाचे गणित, व्यवहारी अपूर्णांक म्हणण्यापेक्षा गणिताचे जे आहे स्कॉलरशिपचे गणित ते आपण फास्ट सोडू शकतो. त्यामुळे पाढे पाठ असणं फार गरजेचं आहे. 2/9 × 2/2 आता इथे प्लस आणि इथे मायनस आहे, म्हणजे 2/9 × 2/2 हे कॅन्सल होतील आणि आपलं उत्तर आलेलं आहे 7/5. हे गणित तुम्ही काही सेकंदामध्ये सोडवायला हवं. आता तुम्हाला समजून सांगायचं म्हणून मी एक पाच सोडवलं, नाहीतर हे गणित कुठल्या इथेच तुम्हाला पटकन काही सेकंदामध्ये आणि बाकीच्या गणितांपेक्षा व्यवहारी अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांकाचे गणित सोडवायला खूप कमी वेळ लागतो. त्यामुळे हा प्रश्न सोडून पुढे जायचं नाही, आधी हा सॉल्व्ह करायचा मग पुढचा प्रश्न सॉल्व्ह करायचा. पुढचा प्रश्न बघूया. आता आपले लहान मोठेपणा झाला व्यवहारी अपूर्णांकाचा, त्यानंतर बेरीज, गुणाकार, भागाकार, त्यानंतर सगळ्यांचे मिक्स आपण गणित पण बघितले. आता आपण एक पूर्णांक युक्त अपूर्णांक हा पण एक भाग बघूया.
मी आधी तुम्हाला एकदा एक म्हणण्यापेक्षा एक पूर्णांक अपूर्णांक दाखवतो की काय करायचं असतं. आधी जेव्हा तुम्हाला पूर्णांक युक्त अपूर्णांकाची गणित येतात परीक्षेमध्ये, तेव्हा त्याला व्यवहारी अपूर्णांकामध्ये आधी कन्वर्ट करून घ्यायचं आणि मगच ते गणित सोडवायचं. तर याला जर आपल्याला कन्वर्ट करायचं असेल तर आपण काय करतो हे पण तुम्हाला माहिती असेल. पहिल्यांदा मी त्या मुलांना माहीत असेल त्या मुलांसाठी 4 × 8 या दोघांचा गुणाकार करायचा, 2 × 4 आणि जे उत्तर येईल त्याला याच्यामध्ये ऍड करायचं. 4 × 8 8 + 1 = 4 अशा प्रकारे होणार. 4 × 8 याच्यामध्ये 1 ऍड करायचा आणि भागिले 4 म्हणजे आपलं उत्तर आलं 2 × 4. ठीक आहे, आता आपण याच्यावरच गणित करूया. (2 × 4 + 2 × 8 + 3 × 16) अशा प्रकारचं तुम्हाला गणित दिलेलं आहे. आता हे गणित सोडवताना मी जसं सांगितलं तसं आधी तुम्हाला हे इथेच क्लिक कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. 4 × 8 8 × 1 9 9 × 4 ओके. पुढचं प्लस 8 × 16 16 × 1 17 17 × 8 वजा 16 16 × 3 16 × 3 48 48 × 2 50 म्हणजे तुमचं किती आलं 50 × 16 ओके. आता आता जर तुम्ही बघितलं तर तुमचे काय झालेले आहेत, छेद वेगवेगळे आहेत. मी जसं तुम्हाला सांगितलं की तुम्हाला बघायचं आहे ना तिन्ही संख्यांमध्ये तिन्ही पाड्या संख्यांच्या असं कोणता एक अंक आहे की तो तिघांच्या पण पाड्यामध्ये येतो. तुम्ही ऑब्झर्व केलं तर 4 च्या पाड्यामध्ये पण 16 येतो आणि 8 च्या पाड्यामध्ये पण 16 येतो. त्यामुळे आपला 16 हा एक दिला संग्रह. त्यामुळे आपण काय करणार आहोत, 4 ला कितीने गुणलं तर 16 येतो 4 × 16 8 ला कितीने गुणलं तर 16 येतात 2 आणि 16 ला कितीने तर 21 याच्यामुळे काय प्रश्न असेल. पण जे आपण छेदाला करणार आहोत त्याचा आपल्याला अंशाला पण करायचा आहे. 9 × 36 आणि 17 × 2 करायचा आहे. 17 × 2 = 34 वजा 50 ला काय करायची गरज नाही कारण 16 × 16 = 1 म्हणून 50 मिळणार आहे आणि आपला छेद काय झालेला आहे 16. छेद सारखा करून घेण्यासाठी सगळी प्रोसेस करतो. आता जर तुम्ही ऍडिशन केली तर तुमचं आधी ऍडिशन करून घ्या, मध्ये जर 50 तुम्ही वजा करा. मग 6 × 4 = 10 3 × 3 = 7 + 50 / 16 तुमचं उत्तर किती आलेलं आहे 20 / 16. आता 20 ते 16 जर पर्यायामध्ये असेल तुमचं हेच उत्तर राहील. तर अजून संक्षिप्त रूप द्यायचं असेल बघायचं की कोणाच्या पाड्यामध्ये आहे 4 × 4 = 16 × 4 = 20 म्हणजे 5 × 4 हे तुमचं उत्तर आलेलं आहे. ओके, खूप इझी आहेत हे प्रश्न. फक्त तुम्हाला ह्या स्टेप्स माहीत असल्या पाहिजे. यावरील काही गणित आपण वेगळ्या प्रकारचे बघू. थोडेसे गणित किती वाटतात किंवा आपल्याला बघितलं तर असं वाटणार आहे बघा इथे काय करायचं. आपण 305 / 6/4 / 3/10 आता तर तुम्ही बघितलं तिथे गुणाकाराचं चिन्ह दिलेलं नाही आहे, सगळीकडे भागाकार भागाकार दिलेला आहे. कन्फ्यूज व्हायचं नाही, आपला जो नियम आहे भागाकार लागला गुणाकारामध्ये कन्वर्ट करायचं. अशा वेळेला आधी त्या दोघांचं प्रोसेस करून घेणार. 305 × 2 याचं काय होणार, उलट होणार म्हणून 406 येणार. हे बघा तर आपण असंच ठेवूया. मग आता हे 1 × 3 × 6 × 2 × 4 याचं उत्तर आलं 2 × 5 / 3/10 आणि लगेच उलट करते मी लगेच 10/3 ओके. हे बघाकाराचं चिन्ह मला गुणाकारामध्ये कन्वर्ट करायचं होतं म्हणून गुणाकार केलं आणि त्याला उलट केलं. मग तुमचं आन्सर किती येतं 5 × 5 × 5 × 10 2 × 4 × 3 हे तुमचं उत्तर आलेलं आहे. ओके, क्लिअर आहे सर्वांना? तुमचं मग आता हा एक परीक्षेला प्रश्न येऊन गेलेला आहे. खूप सोपा आहे, बघितल्यानंतर थोडा कन्फ्युजन वाटतो. 2 / *1 / *2 =
वन तर स्टार बरोबर व्यवहारी अपूर्णांकामध्ये काही काही आपल्याला ऐच्छिक राशीचे पण उदाहरण आले येतात, त्यामुळे ते पण प्रकारचे आपण एखादं उदाहरण घेऊया. आता आपल्याला जे स्टार दिलेले आहे स्टारच्या जागी आपण एक्स त्याला जर मांडलं तर आपल्याला सगळं थोडं सोपं जाईल. मग आपण टू अपॉन एक्स प्लस वन अपॉन एक्स वन ओके. तर आता आपल्याला एक्स एक्स आपल्याला माहिती आहे छेद सारखं आहे त्यामुळे काही प्रश्नच नाही, त्यामुळे अंशाची बेरीज होणार दोन अधिक एक अपॉन एक्स वन. दोन अधिक एक म्हणजे किती झाले तुमचे तीन छेद एक्स बरोबर एक. आणि इकडे हा भागाकार आहे गेल्यानंतर हा गुणाकार होतो त्याचा इकडे तुमचं उत्तर काय येतं एक्स इज इक्वल टू थ्री. आणि एक्स आपण काय मांडलेला आहे स्टार म्हणजे आपला स्टार इज इक्वल टू किती झाला थ्री. सोपा आहे गणित. ठीक आहे पुढचे गणित बघूया. दोन छेद तीन आणि नऊ छेद पाच आणि तीन छेद पाच वजा दोन छेद नऊ अशा प्रकारचं आपल्याला गणित दिलेलं आहे. आणि याचे आपल्याला पर्याय पण मी लिहून देते तुम्हाला पण सांगायचं आहे माझ्यासोबत. अठरा छेद एकशे अठरा छेद अठरा बी ऑप्शन आहे एकशे सतरा छेद सतरा सी ऑप्शन आहे एकशे अकरा छेद सतरा बी ऑप्शन आहे पंचाण्णव छेद अठरा ओके. चल आपण सोडूयात पटापट. आधी आपल्याला अंशाचा भाग सोडून घ्यायचा आणि छेदाचा भाग छेदामध्ये सोडून घ्यायचा. आता अंशापर्यंत सोडून घेऊया आपल्याला माहिती तितकंच गुणाकार छेद वेगवेगळे आहेत तितकंच गुणाकारच करावा लागेल. नऊ गुणे दहा अधिक नऊ त्रिक सत्तावीस आणि या दोघांचा गुणाकार पाच त्रिक पंधरा ओके. पाच नऊ त्रिक सत्तावीस वजा पाच गुणे दहा नवा पाचशे पंचेचाळीस ओके. आता यांची ऍडिशन केल्यानंतर काय येतं उत्तर दहा अधिक सत्तावीस सदोतीस आणि पंधरा आणि याचं उत्तर काय येतं सत्तावीस वजा दहा म्हणजे सतरा भागिले पंचेचाळीस. सेम प्रोसेस आपल्याला करायची सदोतीस भागिले पंधरा हे काय होणार अशा प्रकारचं जेव्हा असतं त्यावेळेस हा अपूर्णांक आपण गुणाकाराचं चिन्ह देऊन उलट म्हणजे हा एक प्रकारचा तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर हा एक भागाकार आहे तीस छेद पंधरा भागिले सतरा छेद पंचेचाळीस असा हा प्रकार आहे कारण हा भागाकार आहे. आपण जसं करतो गुणाकार केल्यानंतर उलट करायचं सेम तीच प्रस्त आपण इथे करणार आहोत म्हणजे काय होणार पंचेचाळीस छेद सतरा ओके. आता पंधरा एक पंधरा पंधरा पंचेचाळीस आणि यांचा पुढाकार आपण करणार आहोत सात त्रिक एकवीस दोन तीन त्रिक नऊ दहा अकरा आणि पंधरा एक सतरा एक सतरा. हा ऑप्शन कुठे दिसतोय का आपल्याला सी हा आपला ऑप्शन आहे गुणात्मक उत्तर आहे एकशे अकरा छेद सतरा ओके. क्लिअर आहे सोपं आहे गणित. तर आपण आता बऱ्यापैकी अंक असलेले गणित बघितले आपण शाब्दिक उदाहरणं एक दोन बघूयात आणि मग आपण क्वेश्चन पेपरकडे जाऊया वेळ पुरेसा आहे आपल्याकडे अजून. तर आपण आधी शाब्दिक उदाहरण बघूया. एक उदाहरण मी जर घेते म्हणजे तुम्हाला ते एक उदाहरण जरी समजून सांगितलं तरी अशा प्रकारची जर वेगळी उदाहरणं आली तर शब्दांना काय अर्थ असतो
तर ते तुम्हाला एक क्लिअर होऊन जाईल. तर 3/4 / 7/12 मध्ये किती मिळवावे? म्हणजे उत्तर 1/2. अशा प्रकारचा एक प्रश्न आहे तुम्हाला. त्याचे ऑप्शन पण मी देते तुम्हाला. 1/14, दुसरा ऑप्शन आहे 1/8, तिसरा ऑप्शन आहे 1/12, आणि चौथा ऑप्शन आहे 1/16. 3/4 / 1/12 / 7/12 मध्ये किती मिळवावे? म्हणजे उत्तर 1/2 येईल. अशा प्रकारे तुम्हाला माहिती आहे. तर या प्रकारामध्ये जर तुम्ही बघितलं तर 4/3/4 किती मिळवावे? म्हणजे उत्तर 1/2 येईल. किती आणि मिळवावे. आता मी काही शब्दांना सर्कल केलेला आहे, यांचा काही अर्थ आहे. चा जिथे येतो त्याचा अर्थ असतो गुणाकार. 3/4 म्हणजे गुणाकार करायचा. ओके, किती मिळवावे, किती मिळवावे म्हणून आपण इथे याला एक्स मानणार आहोत. किती मिळवावे आपल्याला माहिती नाही, आपण एक्स मानायचं. आणि मिळवावे म्हणजे सिंपल बेरीज करायची. ओके, आता जर तुम्ही हे ऑब्झर्व केलं तर हे एक तुमचं बैजिक समीकरण जे आहे ते समजलंच एक रीत आहे. अपूर्णांकामध्ये ते दोन्ही घटक एकत्र आपण घेणार आहोत. तुम्हाला हे शब्दांचे अर्थ एकदा माहीत असेल, तुम्ही हे गणित इझिली लिहू शकता. आता आपण हे मांडून घेऊया. 3/4 म्हणून गुणाकार 7/12 मध्ये किती मिळवावे, किती मिळवावे म्हणून अधिक एक्स. आणि उत्तर किती येत आहे? 1/2 हे उत्तर येणार. आपण बरोबर स्टेप बाय स्टेप सर्व काही गोष्टी लिहिलेल्या आहेत. तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. तुम्हाला ह्या शब्दांचे अर्थ माहीत असतील तर तुम्हाला काही इझिली सोडवता येऊ शकतो, पण लिहिता येऊ शकतो. चला आता आपण हे समीकरण सोडवून घेऊया. सिंपल आधी गुणाकार करून घ्यायचे आपल्याला. 3/3 / 12 मध्ये राहिले 7/4 / 16 आधी एक्स बरोबर 1/2. आता आपण एकतर एक्स एक ठेवूया किंवा 1/2 लाईन ठेवूया, आपल्याला चेंज करता आलं पाहिजे. आता मी एक्स एक ठेवते आणि 7/16 इकडे ट्रान्सफर करते. इकडे जर ॲडिशन असेल, तुम्हाला माहिती आहे बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे आपण जेव्हा जातो तिकडे ॲडिशन असेल तिकडे गेल्या होतं ते वजा होतं. म्हणून 1/2 / 7/16. ओके, आता आपल्याला माहिती आहे 16/2 आहे 8, म्हणून आपण याला 8 ने जर गुणलं तर 16 उत्तर येऊ शकतो. म्हणून आपल्याला अंशाला 8 ने गुणायचं. म्हणून आपलं उत्तर किती येतं? 8/7/16. ओके, 8 आणि 1 गेला 7 गेला 1 राहतो. 1/16 याचं उत्तर आलेलं आहे. आपल्याला पर्याय आहे 4/1/16. सिंपल आहे उदाहरण एकदम. फक्त हे बैजिक समीकरण तुम्हाला मांडता आलं पाहिजे तर तुम्ही इझिली हे गणित सोडवू शकता. आपण अजून एक असंच प्रकारचे उदाहरण बघूया. हे अजून थोडेसे काही तुमच्या डाऊट्स असतील ते क्लिअर होईल. मधून 2/7 किती वेळा वजा करावे म्हणजे उत्तर 4/7 येईल. ओके,
अशा प्रकारचा आपला गट आहे. तर आता तुम्ही जर बघितलं तर किती वेळा म्हणजे गुणाकार येणार, सहा मधून 2/7 किती वेळा वजा करावे, सहा मधून करायचं आपल्याला वजा वजा बाकी 2/7 आणि किती वेळा एक्स उत्तर किती येत 4/7. सहा मधून वजा करायचे म्हणून आपण सहा वजा 2/7 केलं आणि किती वेळा म्हणून गुणिले एक्स केलं. ओके तर आपला जर सोडवायचं हे गणित आधी आपण गुणाकार करून घेऊयात. त्याचा गुणाकार जर केला तर 6 वजा 2x/7 = 4/7. आपण तितकाच गुणाकार करून इकडे सोडून घेऊया. 7 43 2x/7 = 4/7. मल्टिप्लेक्स केलं तर तुम्हाला सोडवता येत असतील. फास्ट मध्ये तुम्ही पण सोडवायचे माझ्यासोबत. आता आपण 43 2x = आता हा 7 इकडे भागाकार आहे, इकडे तिला मी गुणाकार करेल. 4/7 = 7. हा 7 आणि हा 7 कॅन्सल होऊन जाईल म्हणजे आपल्याला काय मिळतं 42 2x = 4. आता आपण हा जो 2x आहे हा असाच ठेवूया, त्याला इकडे ट्रान्सफर करू किंवा आपल्याला इकडे पण ऍडजस्टमेंट करता आली पाहिजे. तुम्हाला जर ऍडजस्टमेंट करता येत असेल तर तुम्ही करा. एकदा दाखवून देते 42 आपण असंही लिहू शकतो. आता जर आन्सर दिलं तर काय येतं 2x = −38. 42 सोबत 4 वजा झाले तर 38. पण ते मोठं चिन्ह कशाला आहे, 42 हा मोठा अंक आहे त्याला मायनस टाकून म्हणून आपल्याला उत्तर किती आलेलं आहे आपलं 38. मग आता आपल्याला हे मायनस आणि हे मायनस सेम असते तर कॅन्सल. 2x = 38 x = 38/2 आहे. हे आपल्याला क्विकलीने पण सोडवता येऊ शकतं, फक्त मी स्टेप बाय स्टेप लिहायचं म्हणून प्रत्येक स्टेप लिहावी लागली. पण तुम्ही हे तेच कॅल्क्युलेशन याचं करू शकता फास्टमध्ये. समजलं सर्वांना? आपण पुढचं बघूया. बऱ्यापैकी आपले प्रश्न घेऊन झालेले आहेत, जे काही प्रश्न अशा स्कॉलरशिपच्या एक्झामला येऊ शकतात. आता आपण गेल्या 2017 पासून 2023 पर्यंत जे काही प्रश्न स्कॉलरशिपच्या परीक्षेला येऊन गेलेले आहेत ते प्रश्न आता बघणार आहोत. पहिला मी प्रश्न घेते 2017 साली जो आलेला आहे. तुम्हाला शोधायचा आहे अचूक संबंध शोधा. तुम्हाला पर्याय कोणता पर्याय योग्य आहे ते तुम्हाला ओळखायचं. −2/3 −1/2 सेकंड ऑप्शन आहे −2/3 −5/4 −2/3 आणि लास्ट ऑप्शन आहे तुमचा 5/4 आपल्याला लहान मोठेपणा कसा ओळखायचा हे तुम्हाला मी स्टार्टिंगला शिकवलेलं आहे. सेम काय करायचं तितकंच गुणाकार करायचं इथेच मी येणार आहे पास्ट मध्ये. 2 × 2 − 4 = −4 3 × 3 − 3 उत्तर आहे. −4 मोठा की −3 मोठा, तर −3 हा मोठा असतो कारण की आपल्या संख्या रेषा तुम्हाला सर्वांना माहित असेल. −3 हा मोठा
त्यामुळे आपल्याला असं असायला हवं होतं, पण त्यांनी उलट दिलेलं आहे म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. तर आपण इथंच कॅन्सल झाला. सेकंड बघूया, 2 × 2 − 4 × 1 म्हणजे 3 हा मोठा आहे, हा घन घन आहे, हा ऋण आहे, हा मायनस आहे, प्लस आहे. तर असं चिन्ह असायला पाहिजे होतं, तर चिन्ह चुकीचं दिलेलं आहे म्हणजे पर्याय 2 हा सुद्धा चुकीचा ऑप्शन आहे. तिसरा ऑप्शन बघूयात आपण, 5 × 3 = 15 −15 येणार आहे, 4 × 8 − 8. तर −15 मोठा की −8 मोठा? येस, −8 हा मोठा आहे म्हणजे हा पर्याय योग्य आहे. आपण चौथा पण एक ऑप्शन बघूया, 5 × 3 = 15 − 8 हा मोठा आहे −8 पेक्षा. तर हा ऑप्शन ऍक्च्युली चुकीचाच आहे, आपलं उत्तर इथेच मिळालेलं आहे. तिसरा ऑप्शन हा आपला योग्य पर्याय असणार. ठीक आहे, अजून 17 साली आलेला आहे, खूप सिंपल प्रश्न आहे. अशा प्रकारचे प्रश्न अजूनही पुढे येऊ शकतात. नेक्स्ट बघूया, आता 2018 साली एक प्रश्न आलेला आहे, तुम्ही बघू. 3 × 6 = 6.4 या पूर्णांकाचं तुम्हाला शतमानात रूपांतर करायचं आहे. शतमानात रूपांतर म्हणजे मी पूर्ण प्रश्न लिहित नाही, त्याच्यामध्ये वेळ जाईल. तर ह्या पूर्णांकाला आपल्याला पर्सेंटेज जे असतात, शतमान म्हणजे पर्सेंटेज, याच्यामध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे. याचे मी तुम्हाला ऑप्शन्स पण देते, 18%, 48%, 52% आणि 66%. हे उदाहरण सोडवताना आपल्याला हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक जे आहे याला आधी आपल्याला अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. करताना 6 × 4 = 24, 24 × 1 = 25 म्हणजे 25/4. ओके, पुढे आता आपल्याला माहितीये हा खाली छेदाच्या ठिकाणी आहे, त्याला उलट करावं लागेल. म्हणजे 3 × 4/25. ओके, आता इकडे काही भाग जात नाही कोणाचा कोणाचा, त्यामुळे आपल्याला डायरेक्टली लिहावं लागेल. 4 × 3 = 12. आता 12/25 आहे, आपल्याला पर्सेंटेज मध्ये उत्तर लिहायचं आहे. अशा वेळेस आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला छेद जो आहे त्याला 100 मध्ये कन्वर्ट करावा लागेल. म्हणजे आपल्याला छेद 100 केला तर आपण त्याचा पर्सेंटेज मध्ये लिहू शकतो. मग आपल्याला बघायचं आहे की 25 च्या पाढ्यामध्ये 100 येतात का, त्याला आपल्याला करावं लागेल. म्हणजे 25 × 100 म्हणजे त्याला जर 4 ने गुणलं तर 100 उत्तर येईल. म्हणून आपल्याला अंशाला पण 4 नेच गुणावं लागणार आहे. मग 12 × 12 = 48 आणि 25 × 100 म्हणजे झालं 48%. बी हा ऑप्शन येणार आहे. क्लिअर आहे, सोपं आहे अतिशय. ओके, पुढचं बघूया आपण. एक सरळ रूप घ्या, म्हणून एक प्रश्न आहे, तो एक बघूया. 65/77 / 4/95 / 56/45 - 1 ओके, अशा प्रकारचे हे गणित आहे. आपल्याला माहिती आधी आपण भागाकार करणार, तो गुणाकार आणल्यानंतर त्यांची वजा. आता आपल्याला हे सोडवताना आपली जे आहे 65/77 हा पूर्णांक आधी आपण लिहून घेणार, गुणाकाराचं चिन्ह आपण कन्वर्ट करणार, याला आपण उलट करणार त्या पूर्णांकाला, म्हणजे 99/104 असे येणार. गुणिले 56/45 - 1. आता इथे काही कन्वर्ट होते का ते आपल्याला बघायचे फास्ट मध्ये. 11/77 / 9 × 9 = 45 / 7 × 5 = 56 / 7 × 56 = 56 / 7 × 56 = 56 / 7 × 56 = 56 / 7 × 56 = 56 / 7 × 56 = 56 / 7 × 56 = 56 / 7 × 56 = 56 / 7 × 56 = 56 / 7 × 56 = 56 / 7 × 56 = 56 / 7 × 56 = 56 / 7 × 56 = 56 / 7 × 56 = 56 / 7 × 56 = 56 / 7 × 56 = 56 / 7 × 56 = 56 / 7 × 56 = 56 / 7 × 56 = 56 / 7 × 56 = 56 / 7 × 56 = 56 / 7 × 56 = 56 / 7 × 56 = 56 / 7 × 56 = 56 / 7 × 56 = 56 / 7 × 56 = 56 / 7 × 56 = 56 / 7 × 56 = 56 / 7 × 56 = 56 / 7 × 56 = 56 / 7 × 56
म्हणजे पाच ने आपण 65 ला भाग देऊ शकतो आणि 5 एके 5 13 पाचे 65 ओके अजून 13 च्या पाढ्यामध्ये 104 पण येतात 13 एक 13 13 8 104 हे पण बघणार आता इथे पण 8 राहिला इथे पण 8 राहिला हा 8 आणि हा 8 कॅन्सल म्हणजे इकडे पूर्ण जे कॅल्क्युलेशन आपण केलं याचं उत्तर आलेलं आहे 1 वजा हा जो भाग दिलेला आहे हा 1 वजा 1 आपलं उत्तर आलेलं आहे 0 ठीक आहे कॅल्क्युलेशन तुम्हाला फास्ट मध्ये बघून समजले पाहिजे अरे कोणते पाड्यामध्ये कोणते नंबर आहेत त्यानुसार तुम्ही हे क्विकली सोडवू शकता परीक्षेला झालेला प्रश्न आहे 2015 ओके आता तुम्हाला बघितल्यानंतरच समजायला हवं की काहीतरी इथे आणि कालच्या पण दशांश अपूर्णांकामध्ये आपण अशा प्रकारचे उदाहरण घेतले होते तर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हा 2017 वर्ग आहे 2017 हा वर्ग आहे तर तुम्ही बघितलं तर हा जर आपण ए मानला आणि हा जर बी मानला तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अशा प्रकारचं हे सगळं केलेलं आहे मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आपल्याला माहितीये ए प्लस बी मल्टिप्लाय बाय ए मायनस बी आपण सोडून घेऊयात ए प्लस बी आणि ए मायनस बी ए प्लस बी म्हणजे 2017 आणि 2015 2017 वजा 2015 याला आपण थोड्या वेळ बाजूला ठेवणार आहोत आपण सोडून घेऊयात मग नंतर आपण हे कॅल्क्युलेशन आपण इथे लगेच करणार नाही आता आपल्याला वरचा अंश मिळालेला आहे इथेच आपण छेद लिहून टाकू 4,000 आता याचा गुणाकार मी करणार नाही कारण इथे मला माहिती आहे कट होते याचं उत्तर इथेच आलेलं आहे किती सोपं गणित आहे आपल्याला असं वाटतं एवढं बघितल्यानंतर बापरे एवढा गुणाकार करायला लागेल एवढी बेरीज करावी लागेल ऍक्च्युली ते वर्गाचं रूपांतर आहे त्यामुळे हे फास्ट मध्ये आपल्याला करता येईल ओके स्कॉलरशिपच्याच परीक्षेला आलेला आहे तो एक बघू आपण 169 चा वर्ग वजा 1 भागिले 13 चा वर्ग वजा 1 सेम आता आपण जे गणित सोडवलं त्याच प्रकारचं गणित आहे काहीही वेगळं नाही एकशे एकोणसत्तर चा वर्ग म्हणजेच ए चा वर्ग वजा आता एक हा तुम्हाला माहिती आहे एक चा वर्ग एकच येतो म्हणजे आपण बी चा वर्ग म्हणजे एक चा वर्ग असं पण लिहू शकतो इथे ठीक आहे त्याचप्रमाणे आपण लिहू घेणार ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय असतो ए प्लस बी ए मायनस बी या सूत्रामध्ये टाकून आपल्याला हे गणित सोडवायचं आहे आता मी जर डायरेक्ट लिहिलं तर काय 169 अधिक 169 वजा 1 सेम हे सुद्धा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे म्हणजेच 13 अधिक 1 13 वजा 1 आता 169 अधिक 1 किती येतं 170
किती आहे? 168 169 वजा 1 किती येतं? 168 13 अधिक 1 किती येतं? 14 गुणिले 13 वजा 1 किती येतं? 12 ह्या दोघांचा जर गुणाकार केला तुम्ही जर ऑब्झर्व केला त्या दोघांचा गुणाकार केल्यानंतर याचं उत्तर येतं 168 म्हणजे हा 168 आणि हा 168 कॅन्सल होतो आपलं उत्तर आलं 170 ओके फार सिंपल प्रश्न आहे 2021 साली हा प्रश्न आलेला आहे 2021 च्या स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी तुमचा प्रश्न बघूया पंचवीस ऑप्शन तुम्हाला हवे असतील त्याचे ऑप्शन पण तुम्हाला देते 65.4 0.54 आणि चौथा ऑप्शन आहे 0.054 ठीक आहे आता तुम्हाला बघितल्यानंतर समजायला हवं की हे सगळे क्यूब रूट किंवा स्क्वेअर रूट मध्ये दिलेले आहे आता 27 चा 1/3 भाग हा काय आहे 3 36 हा कशाचा वर्ग आहे 6 आता 81 चा 1/4 म्हणजे 3 25 चा 1/2 म्हणजे हाचा वर्ग आहे 5 चा वर्ग आहे गुणिले 400 कितीचा वर्ग आहे 20 चा वर्ग आपण इथे काय कट होत असेल तर बघूया जवळपास मध्ये काय कट होत असं दिसत नाहीये आपण काय ते सॉल्व करू 6 3 8 54 आणि 25 सॉरी 20 गुणिले 5 100 अतिशय सोपं आहे 25 चे 54 चे 100 म्हणजेच 0.54 गणितामध्ये अशा प्रकारचे गणित पाहिलेले आहे आपला ऑप्शन आहे 3 ठीक आहे तर अशा प्रकारे आपण आज संपूर्ण व्यवहारिक अपूर्णांक त्यावरील लहान मोठा अपूर्णांक कसा ओळखायचा त्यानंतर व्यवहारी अपूर्णांकाची जी बेरीज गुणाकार भागाकार हे कशा प्रकारे केले जातात आपण त्याच्यावरचे मिक्स गणित कसे सोडवतात ते बघितले त्यानंतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करून कशा प्रकारचे गणित सोडवावे लागतात त्यानंतर काही शाब्दिक जे उदाहरण आहेत व्यवहारी अपूर्णांकावरचे ते कशा प्रकारे सोडवायचे त्याचे पैजिक राष्ट्रमध्ये कशा प्रकारे कन्वर्ट करायचे ते सुद्धा बघितले आणि त्यानंतर सर्वात शेवटी आपण स्कॉलरशिपच्या गेल्या 2017 पासून 2023 पर्यंत जे काही प्रश्न आलेले आहेत जर एखादा प्रश्न राहिला असेल तर तो तुम्ही शोधून तुम्ही सॉल्व करायचा प्रयत्न करा चुकून माझ्याकडे राहिला असेल पण मी बऱ्यापैकी सर्वच प्रश्न कव्हर केलेले आहेत तर आय होप तुम्हाला हे सर्व काही व्यवस्थित समजलेलं असेल तुम्ही चांगल्या प्रकारे अजूनही काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतील त्याच्यावरती तुम्ही सोडवायचे आहेत काही तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही काही मेसेज वगैरे करू शकता धन्यवाद Mm-hmm.